भाई साहब 850 आणि इथे 1250 ही घ्यायची आहे आयुष्यात. कॉलेजला असताना 15 होता ना, आता कितीला झालाय बघ बरं. 23 रुपये महंगाई कब बढ गई ये जब से मोदी आहे. तर यस, आपला इंटरकॉम आलेला आहे. तर हा मला इन्स्टॉल करायचा आहे. मला माहीत नाही कसं इन्स्टॉल करायचं. आणि बल्कमध्ये ऑर्डर केल्यामुळे मला तब्बल 2000 रुपये डिस्काउंट भेटलाय. 2 ते 2500 रुपये डिस्काउंट भेटलाय. ते म्हणतात ना नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न, तसंच आज काही विघ्न माझ्या सुद्धा आयुष्यात झालं आणि आज माझ्या बाईकने मला धोका दिलाय. तर आज आपण निघालोय प्रो बायकर पुणे कॅम्प, जे की रायडिंग गिअरचं शॉप आहे तिथे. चला निघूया, पहिले विनेला पिक करूया आणि त्यानंतर पोहोचूया पुणे कॅम्पला. चला पोहोचलो विनयच्या घरी, विनयला पिक करतो आणि मग तुमच्याशी बोल. विनयला पिक केलंय आणि आता निघालो विश्रांतवाडी मार्गे पुणे कॅम्पला. विनय आणि मी दोघंही वाड्या कॉलेजला होतो 11वी 12वीला असताना, आणि या रस्त्यावरून आम्ही बसने प्रवास करायचो. तेव्हा विनयने पल्सर घेतली होती, पण मी तर कंटिन्यू 2 वर्ष बसनेच प्रवास केला. आणि यार आज पुन्हा एकदा या रोडवरती बाईकवरती एकत्र जाण्यात ना एक वेगळीच मजा येत होती. पुन्हा एकदा ते दिवस आठवत होते बसने प्रवास करायचो. यार खूप धमाल गेली या रोडवरती, कारण तेव्हा ना ऑल रूटचा पास होता माझ्याकडे आणि बस मग काय वाटेल तिथं उतरायचो, वाटेल तिथं चढायचो बसमध्ये, वाटेल तिथं उतरून मजा करायचो. बस असा काहीसा आमचा 2 वर्षाचा प्रवास होता. खूप धमाल गेली. चला आता पोहोचूया. आपल्याला रस्त्यामध्ये दिसल्याच वाड्या कॉलेज. तुम्हाला दाखवतो माझं कॉलेज सुद्धा. यार 1:50 झाले आणि आम्हाला येऊन तब्बल 15-20 मिनटं तर झाले, आणि ज्याच्यासाठी आम्ही इथं आलो आहे तोच अजून आला नाही. पोटॅटो हेड जो की गोपाल आपल्या ग्रुपचा गोपाल चला आलाय फायनली. जाऊया आता शॉपमध्ये. अरे फिर नहीं वो देख के रखने को चाहिए इधर है ना. भाई मुझे टेल बैग देखना है. आणि स्कालाचं रायडिंग जॅकेट घेऊन आम्ही निघालो गार्डन वडापाव खायला. आणि इथे मी कॉंग्रॅच्युलेशन करत होतो गोपालला, कारण की त्याने नवीन जॅकेट घेतलं. ठीक आहे चला आता निघूया आणि जाऊया गार्डन वडापाव, जो की फेमस आहे पुण्यातला. फायनली गार्डन वडापाव पशी आलोय. तू किती रुपयाचा होता तेव्हा खाल्ला होता? किती रुपये? 15 कॉलेजला असताना 15 होता ना, आता कितीला झालाय बघ बरं. 23 रुपये महंगाई कब बढ गई ये जब से मोदी आहे. अबे साले देख मेरे को प्रैक्टिस है.
दोनों तरफ भाई से सब ब्लॉगिंग कर रहे हो यार। चलो अभी आओ खाते भाई, ये रोजी रोटी है हमारा। ये जो वड़ा पाव खा रहे ना, मेरी रोजी बदौलत खा रहे, इसकी खाली रोटी है। पुणे स्टेशनच्या समोर आहे ना शिव कैलास म्हणून एक डेअरी आहे, त्यांच्याकडे लस्सी भेटते तर रिकमेंडेड बाय पोटॅटो हेड। लस्सी रिकमेंडेड बाय पोटॅटो हेड, वडापाव रिकमेंडेड बाय राहुल। बिलकुल अच्छा नाही तर आप ये लस्सी ट्राय करेंगे। तो फिर पैसा कोण दे रहा है? उसका मैं देता हूं। दे रहा है ना, चलो अपना वडापाव का पैसा वसूल। आणि ही आपली मँगो लस्सी। साहब 850 आणि इथे 1250 ही घ्यायची आहे आयुष्यात। हे गेले तो वाटतं आतमध्ये। भैया क्या देख लिया? देर बहुत मारे। तो राहुल सोच रहा है बाइक लेने के लिए, बस वही देख रहा है। नॉट सीट, डू नॉट सीट लेकर नहीं बैठ रहा भाई। बैठना है तो उस पर बैठ जा, जो बाहर बैठ। अपन खुद लेंगे और उस पर बैठेंगे। तू बैठना और मेरे को भी बिठाना और मेरे को टेस्ट राइड देना भाई। पहनस कसली मोटी टेस्ट। बघना भाई माझ्या हाईट एवढी आहे, हिमालयन पण नाही, अजून वर पण होईल मला वाटतं। बघ ना, अरे तरी अजून गाडी स्ट्रेट नाही, स्ट्रेट असल्यावर अजून उंच दिसणार। कोणाची तरी आहे गेली आज काय बघितलं 1250। एक दिवस घेऊया। तर हे बाईकला लावण्याचं बॅच आहे त्यांचं, 25,000 किलोमीटर कम्प्लीट झाल्याबद्दल। विनयचं किती? 10,000 किती रे तुझं? 10,000 इसके लिए तू 4.5 लाख द्या का? पण यार बाईक बघून ना मन खुश झालं। The next day. तर यस, आपला इंटरकॉम आलेला आहे, तर हा मला इन्स्टॉल करायचा आहे। मला माहीत नाही कसं इन्स्टॉल करायचं आहे। आतमध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन मॅन्युअल भेटेलच, तर बघत करत इन्स्टॉल हेल्मेटमध्ये इंटरकॉम। तर पहिले अनबॉक्सिंग करूया। तर यस, या ठिकाणी आपल्याला वॉरंटी कार्ड भेटले आणि इथे आपला डिवाइस। वाव। त्यानंतर हे दोन स्पीकर लेफ्ट अँड राईट, त्यानंतर माइक, आणि ही सगळी असेंब्ली आहे। त्यानंतर हे 3mm टेप। ओके, इथे आहे आपलं इन्फॉर्मेशन मॅन्युअल। तर करूया इन्स्टॉल, बघूयात। तर मी इंटरकॉम लावायचा प्रयत्न केला पण खूप किचकट आहे, तर मी फक्त इथे दोन आपले टेप लावले आहेत आणि इंटरकॉम आहे तसाच आहे।
तर आता जातो विनयकडे आणि त्याच्याकडनं इन्स्टॉल करून घेतो, कारण की त्याच्याकडे सुद्धा इंटरकॉम आहे आणि तो त्याने तो इन्स्टॉल केलेला आहे, तर त्याला माहिती की इन्स्टॉल कसं करायचं, तर त्याच्याकडे जाऊया आणि इन्स्टॉल करूया, कारण की इथं बसून यूट्यूबवरती बघून टाईम वेस्ट करण्यापेक्षा त्याच्याकडे जाऊ आणि 5 मिनिटात इन्स्टॉल करून घेऊ. तर यस, फायनली आलो आहे मी विनयकडे आणि हेल्मेटचं अर्धवट काम केलं होतं मी, पण काय उपयोग नाही झाला, मला तर काही जमत नाही आहे. दे भाऊ, लावून दे. लाव की बाई, आपण डायरेक्ट हेच घालत जाऊ आता. घेच कर चालू. तर मी इन्स्टॉलेशन करतो आणि मग तुम्हाला दाखवतो, कारण की ब्लॉग खूप मोठा होऊन जाईल जर इन्स्टॉलेशन मी दाखवत राहिलो तर. यस, आपलं फायनली इंटरकॉमचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे. अरे थँक्यू भाई, बाथरूममध्ये गेलाय. ठीक आहे, तर इंटरकॉमचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे. एक नंबर आवाज येतोय. तर यस, याच्याबद्दलची माहिती तुम्हाला सांगायची झाली तर यामध्ये आपल्याला जेबलचे स्पीकर भेटतात आणि मस्तपैकी 20 पैकी एकदम टोटल आपण 20 रायडर्सला आहे ना जॉईन करू शकतो आणि 1.1 किलोमीटरपर्यंत याची रेंज आहे. कुठे गेलं? हां, 1.1 किलोमीटरपर्यंत रेंज आहे. तर यस, हा C30 इंटरकॉम आहे ब्ल्यू आर्बरचा. तर हे आम्ही बल्कमध्ये ऑर्डर केली होती, जे की आमचे लदाख राईडसाठी जे की आम्ही सगळे रायडर्स आहोत, तर त्या सगळ्यांनी आम्ही बल्कमध्ये हे इंटरकॉम आम्ही ऑर्डर केले होते. तू दिसतोय का रे बघू? बघल दिसते तुझी. तर हे इंटरकॉम आम्ही बल्कमध्ये ऑर्डर केले होते. तर हा इंटरकॉम आहे 11,000 रुपयाचा आणि बल्कमध्ये ऑर्डर केल्यामुळे मला तब्बल 2,000 रुपये डिस्काउंट भेटला आहे, 2 ते 2,500 रुपये डिस्काउंट भेटला आहे. फायनली झालेलं आपलं इन्स्टॉलेशन आणि आजचं काम संपलेलं आहे. तर थँक्यू भाऊ, धन्यवाद. वेलकम ब्रो, एनी टाईम. तर तुम्ही विनयच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की 25,000 सबस्क्रायबर व्हायला फक्त 100 बाकी आहेत आणि आपले 1,000 सबस्क्रायबर व्हायला फक्त 70 बाकी आहेत. तर यस, आपल्या पण चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तर पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत मस्त राहा, मस्त फिरा. बाय. Muy hasta calor.